नमस्कार जुन्या दुसरीच्या पुस्तकातील पाठ पवनचक्की एक स्त्री आणि तिचा मुलगा येत आहेत मुलाच्या हातात रंगीत कागदाचे भिरभिरे आहे ते गरगर -गर फिर फिरत आहे मागोमाग गुरुजी व त्यांची मुलगी यमू येतात यमो त्या भिरभिऱ्याकडे पाहात बाबा ते भिरभिरं किती छान फिरतंय हो गुरुजी हो ना यमो कशामुळं फिरतंय हो गुरुजी वाऱ्यामुळं यमू आश्चर्याने वाऱ्यामुळं गुरुजी हो वाऱ्यात शक्ती असते माणसानं तिचा खूप उपयोग करून घेतला आहे यमू कुठं हो गुरुजी तू शिडाचं जहाज पाहिलंस ना यमू हो गुरुजी त्याच्या शिडात वारा भरला की ते जहाज पुढं जातं यमू म्हणजे जहाजाला वेग मिळतो त्या वाऱ्यामुळं गुरुजी बरोबर म्हणूनच मी म्हणालो की वाऱ्याच शक्ती आहे यमो बाबा आणखी कुठं दिसते हो ही शक्ती गुरुजी पवनचक्कीत यमो पवनचक्की पवनचक्की म्हणजे काय हो गुरुजी बोटाने दूर दाखवत ते उंचावर चाकासारखं फिरतंय ना त्याला पवनचक्की म्हणतात यमू तिथं तर त्या चाकाला पाती दिसतात गुरुजी हो त्या पात्यांनाच तर वारा गती देतो आणि ती चक्की फिरते यमू या पवनचक्कीचा काय उपयोग होतो गुरुजी विहिरीतलं पाणी बाहेर काढतात यमू विहिरीतलं पाणी तर पंपानं बाहेर काढतात गुरुजी हो पण त्या पंपालाही चालवणारी एक शक्ती असतेच आपण तिला वीज म्हणतो हो की नाही यमो हो गुरुजी इथंही पवनचक्की वीज निर्माण करते आणि ती पंपासाठी वापरतात यमो म्हणजे वारा गड्याचं काम करतो पाणी काढतो गुरुजी छे छे गड्याचं नाही हं सवंग गड्याचं सा। मित्रासारखाच उपयोगी पडतो तो आपल्याला यमो हे मात्र खरं आहे पण बाबा पवनचक्कीचा आणखी काय उपयोग होतो हो गुरुजी अगं पवनचक्कीमुळं एकदा वीज निर्माण झाली की खेडेगावात चक्की चालते रस्त्यावरचे दिवे लागतात यमो म्हणजे पवनचक्की हे एक वीज निर्माण करणारं यंत्रच झालं गुरुजी हो ना यमो बाबा ती पवनचक्की आपण जवळ जाऊन पाहूया गुरुजी बरं तर चल दोघेही जातात धन्यवाद